केंद्रीय कडून एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा मिळाली आहे आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात विधेयक मांडण्यात येणार आहे आणि विधेयक मंजूर झाल्यावरती हा कायदा अंमलात येईल महत्वाची बाब म्हणजे जेडीयू आणि लोक जनशक्ती पक्षानंच काही दिवसांपूर्वी या धोरणाला पुन्हा एकदा समर्थन दिलेलं आहे निवडणूक जाहीर झाल्यावरती लगेचच आचारसंहिता लागते ज्यामध्ये कुठल्याही नव्या घोषणा करता येत नाहीत त्यामुळे विकास खुंटतो असं केंद्र सरकारचं मत आहे तसं होऊ नये म्हणून एक देश एक निवडणूक निवडणूक असा प्रस्ताव मांडला होता आणि या दृष्टीनं केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली दोन सप्टेंबर दोन रोजी समिती सुद्धा नेमलेली होती या समितीने प्रस्तावाच्या बाजूनं शिफारस केलेली आहे तसंच दोन साली एक देश एक निवडणूक घेता येईल असं सुद्धा या समितीने अभ्यासाच्या नंतर म्हटलेलं आहे आज युनियन कॅबिनेट में माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एनडीए की सरकार ने वन नेशन वन इलेक्शन में जो हाई लेवल कमेटी की रिकमेंडेशंस थी उसको एक्सेप्ट किया है हाई लेवल कमिटी ऑन वन नेशन वन इलेक्शन ऑन साइमल्टेनियस इलेक्शन दैट बाय द यूनियन कैबिनेट एबीपी मासा बघा नीट